My dear students, today we make a short note on Thiruvalluvar using the information given in the story. So let's start. Thiruvalluvar was a great Tamil saint poet who was lived more than 2000 to 1600 years ago, who was born at Tamil Nadu in Tondai Nadu village. Thiruvalluvar was also known as Mathanupungi or Pulavar. Thirukural is the book of his teachings. It has, means Kural has, 1330 ruchas or dohas. It contains, one rucha or one doha contains 10 lines, which is called as Kural. Thiruvalluvar was textile weaver. He wove beautiful sarees and fabrics and sold them in the market. People also said that he never got angry at anyone, never used bad words, never shouted at anyone. So, let's translate it into Marathi. Okay? Thiruvalluvar हे एक थोर संत कवी होते. त्यांचा जन्म इसवीसन पूर्व 2000 ते 1600 वर्षापूर्वी तामिळनाडू राज्यातील टोंडाई नाडू या गावी झाला. थिरुवल्लुवर यांना माधानुपुंगी किंवा पुलावर या नावानेही ओळखले जाते. थिरुकुरल हे त्यांचं शिकवण देणारं पवित्र असं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एकूण 1330 रुचा किंवा दोहे आहेत आणि हा प्रत्येक दोहा जो आहे त्याच्यात 10 लाइन्स आहेत आणि त्या 10 लाइन्सलाच किंवा त्या अध्यायांनाच कुरल असं नाव देण्यात आलेलं आहे. कुरल हे पुस्तक आजही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध, वंदनीय आणि पूजनीय आहे. थिरुवल्लुवर हे एक टेक्सटाइल वीवर म्हणजे विणकर होते. वस्त्र विणतात ते विणकर होते. ते सुंदर असे वस्त्र आणि साड्या विणत असत आणि ते बाजारामध्ये विकत असे. लोक सांगतात की थिरुवल्लुवर हे कधीही कुणावर रागवत नसे, ते कधीही अपशब्द वापरत नसे, त्याचप्रमाणे ते कोणावर कधीही चिडत नसे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी शॉर्ट नोट आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.